आजही 24 तास एक पाऊल पुढे. सगळ्या खऱ्या खऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, पण ह्या लोकांनी खऱ्या गोष्टी साहेबांपर्यंत पोहोचवल्या नाही. आणि कुठेतरी आपलं स्वयं मी तुम्हाला सांगितलं ना आता का, स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी ह्या लोकांनी सगळे कामं केलेले आहे. आणि ह्या सगळ्यांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातली शिवसेना कुठेतरी बाजूला राहिली का काय असं वाटायला लागलं. कारण आम्ही गेले 32 वर्ष जे काम करतो म्हटल्यानंतर माननीय शिवसेना प्रमुख होते आमच्याबरोबर, त्यांच्याबरोबर सुद्धा काम केलं आहे, त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे. त्यांची काम करायची पद्धत अगदी वेगळी होती आणि आज थोडीशी बऱ्यापैकी ही कामाची पद्धत वेगळी झाली आहे. नाही तर आमच्यासारखा कशाला 32 वर्ष ज्या माणसांनी काम केलं याच्यामध्ये, लहानसा मोठा म्हणजे 12-13 वर्षाचं असताना आम्ही ह्या शिवसेनेमध्ये आलो, आम्ही कशाला ह्या सगळ्या गोष्टी करू. दुःख तर आम्हालाही वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं, म्हणजे काल काय आम्ही प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये, आम्हाला कुठेतरी वाईट वाटलं असतं ना 32 वर्ष जिथं काम केलं तिथे सोडून जातोय. पण ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं कामकाज होत नाही. नाशिकचे जे काही पदाधिकारी असेल आम्ही मला वाटतं का सगळे एकत्र बसून आम्ही कार्यक्रम जो काही नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात सुरुवात केली त्यांनी बसायला. टिळेसाहेब तुम्ही कोंडाळ्याचा मुद्दा उपस्थित केला प्रेक्षकांना कळण्यासाठी म्हणून विस्ताराने सांगा की नेमका काय त्रास होतोय. मुंबईतले नेते परस्पर नेमले जात आहेत म्हणजे काय होतंय, सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करायला त्रास होतोय म्हणजे नेमकं होतंय काय होतंय का. म्हणजे मी तुम्हाला सांगतो का, आम्ही ग्रास रूटवर म्हणजे शिवसेना म्हणजे शाखा प्रमुखाचे आम्ही सगळे बरेचसे जे पदाधिकारी आज नाशिकमध्ये आहे निष्ठावंत पदाधिकारी जे सगळे आता माझे येऊन गेलेले आहे, कारण सगळ्यांनाच काढून टाकलेले. कारण ज्याला म्हणतात ना चमचेगिरी म्हणतात ना, ही चमचेगिरी काय मोठ्या जो काही ते मुंबईवर साहेबांनी नेमलेले माणसं असतात त्यांच्यापुढे काही चमचेगिरी करणारे आम्ही लोक नाही. जो निष्ठावंत मग शिवसैनिक असेल हा कधीच करू शकणार नाही. म्हणजे कालांतराने पाठीमागून कुठेतरी बाहेरून शिवसेनेमध्ये आले आणि मग स्वतःचं स्थान निर्माण कसं करायचं, मग साहेबांची चमचेगिरी करणे, साहेबांना खोटं नाटक सांगणं आणि मग त्या साहेबांनी उद्धव साहेबांपर्यंत चुकीचे मेसेज पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी सांगितलं तुम्हाला का साहेबांच्या आजूबाजूला कोंडळा जमलाय. या कोंडळ्यांनी सगळा हा गोंधळ केलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातील शिवसेना जी वेगळी होती ही अत्यंत आजची वेगळी आहे, याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होत चाललेला आहे. म्हणून निष्ठावंत शिवसैनिक हे बाजूला का जात आहे ह्याचा पण एक विचार आपण केला पाहिजे. आणि 32 वर्ष जे आम्ही काम करतो ज्या शिवसेनेमध्ये आम्ही असा विचार आमच्या मनात का आला हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी असं बऱ्याच वेळेस आम्ही शिवसेना कार्याध्यक्ष माननीय उद्धव साहेबांना भेटायचा प्रयत्न केला, त्यांना मेसेज पाठवायचा प्रयत्न केला, ज्या ज्या वेळेस मेसेज गेले फोन गेले खूप प्रयत्न केला पण आमची शेवटपर्यंत साहेबांची भेट ठेवू शकली. तर ह्या लोकांनीच ती भेट ठेवू दिली आमची, कारण त्यांना माहिती आहे. आणि बऱ्याचशा मी स्वतः महानगरप्रमुख असताना जेव्हा इलेक्शन महानगरपालिका इलेक्शन होते त्या इलेक्शनच्या काळात सुद्धा साहेबांची भेट घेतली, साहेबांच्या कानावर घातलं होतं का महानगरपालिकेत ज्या पद्धतीचं कामकाज चालू आहे अत्यंत गलिच्छ कामकाज चालू आहे, तिथे भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. टिळेसाहेब मला हे सुद्धा टिळेसाहेब मला अभय देशपांडे आणि कुमार सप्तर्षींकडे सुद्धा जायचं आहे. तुम्ही म्हणताय की शिवसेना प्रमुखांची काम करण्याची पद्धत वेगळी होती असं तुम्ही म्हणताय, तुमची नाराजी ही या गेल्या 1-2 महिन्यातली आहे असं म्हणायचंय तुम्हाला? ऍक्च्युली नाराजी 2-1 महिन्यातली नाहीच आहे, नाराजी बऱ्याच दिवसापासून 1-2 वर्षापासून जेव्हापर्यंत शिवसेना प्रमुख ह्या गोष्टीपासून थोडेसे अलिप्त राहायला लागले बघायला लागले त्या दिवशीपासून मला असं वाटतं की ह्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे कुठेतरी. आणि मग शिवसेना प्रमुखांच्या वेळेस ह्या अशा गोष्टी कधीच घडल्या नाही का, कोणीतरी चुकीचं सांगताय आणि मग एकतर्फी निर्णय कधी साहेबांनी घेतला नाही. 2 माणसांना एकत्र बसवायचे, कोणावरती आक्षेप आहे अंचल बाबा तू पण हे समोर बैस, आणि 2 माणसं समोर बसून मग दोघांचं ऐकून ते डिसिजन घेतल्या जायची. आज ती परिस्थिती राहिली नाही आमच्याकडे, म्हणून कुठेतरी असं वाटतं का डिसिजन नक्की कोण घेतं याच्यावरती मला असं वाटतं का डिसिजन नक्की साहेब घेतात का अजून कोणीतरी घेतं. निर्णय नक्की कोण घेतो असा सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे. अभय देशपांडे, ज्या प्रकारे म्हणजे शिवसेना प्रमुखांचं निधन होणं आणि पक्षातली नाराजी अशा प्रकारे एकदम उफाळून एकाच वेळी सगळे जाहीरपणे ही नाराजी माध्यमांसमोर येऊन सुद्धा मांडायला सुरुवात होणं हा निव्वळ योगायोग आहे का? राजकीय पक्षांमधली नाराजी हे काही मला वाटतं नवीन नाही, फक्त ती नाराजी प्रकट कधी होते तर यावेळेस साधारणतः पक्षाचं नेतृत्वाबद्दल एक साशंकता निर्माण होते, त्यावेळेस नाराजी प्रकट करण्याचं धाडस कार्यकर्त्यांमध्ये वाढत जातं. आता मग शिवसेनेमध्ये आज शिवसेनेचं विघटन वगैरे ते फार लांबच्या गोष्टी आहेत, पण शिवसेनेचा आज जो संक्रमण काळातून जी शिवसेना जाती आहे त्याच्याबद्दल एक मला वाटतं की अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे. परंतु नाशिकचं जर उदाहरण घेतलं तुम्ही तर नाशिकमध्ये एक लक्षात येईल तुम्हाला की ही नाराजी पक्ष नेतृत्व किंवा पक्षाच्या भवितव्याबद्दलची नाही आहे तर ही अंतर्गत गटबाजीची नाराजी आहे. आता ही गटबाजी म्हणजे आता कालचं त्यांचं आपण बागुल आले इकडे. झी 24 तास एक पाऊल पुढे.